संगमनेर शहरासह तालुक्याचा सहकारी संस्थांमुळे मोठा विकास झालाय. शहरामध्ये सहकारामुळे पतसंस्थांचं जाळं निर्माण झालं. 18 वर्षांपूर्वी प्रदीपभाई शहा यांनी स्थापन केलेल्या यशोदेव नागरी पतसंस्थेनं यशाचं शिखर गाठलंय. अल्पावधीमध्ये संस्थेनं केलेलं कार्य कौतुकास्पद आहे. रविवारी संस्थेच्या मुख्य शाखेचा नूतनीकरण सोहळा संपन्न झाला. संस्थेची अद्ययावत अशी व्यवस्था, आकर्षक फर्निचर, लॉकर व्यवस्था, चेअरमन, व्हाईस चेअरमन, मॅनेजर, कॅशियर आणि कर्मचारी वर्गासाठी बैठक व्यवस्था, तसेच आकर्षक असा मीटिंग हॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. या नूतनीकरण सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन अमित पंडित, श्रमिक उद्योग समूहाचे अनिल नवले, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष बापूटाक, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, SZ देशमुख, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, मालपाणी उद्योग समूहाचे राजेश मालपाणी यांनी यशोदेव पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या. पतसंस्थे गेली 18 वर्ष संस्थापक चेअरमन प्रदीपभाई शहा आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी खूप नियोजनबद्ध पद्धतीने, व्यापारी पद्धतीने एक चांगली यशस्वी घोडदौड करून 50 कोटीपर्यंतच्या ठेवी त्यांच्या झालेल्या आहेत. कर्ज वितरणही खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आणि संगमनेरचा सहकार खऱ्या अर्थाने जोपासण्याचं काम आदरणीय सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात ओंकार शेटजी मालपाणी यांनी आर्थिक विकासासाठी पतसंस्था आणि बँकेची गरज सिद्ध करत असताना एक चांगल्या पद्धतीची वाटचाल संगमनेरच्या विकासामध्ये, ज्या पतसंस्थेचा वाटा खूप मोठा आहे, अशा या पतसंस्थेमध्ये यशोदेव मंदिरचे जो सहभाग आहे तो खूप मोठा आहे. संगमनेरच्या सहकार्यामध्ये निश्चित पद्धतीने यशोदेव पतसंस्थेमुळं प्रगती आणि त्यांची पाहता एक आदर्श पतसंस्था म्हणून संगमनेरची पतसंस्था आहे. मी त्यांच्या सर्व संचालक मंडळांना, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सभासदांना आजच्या या नूतनीकरणानिमित्त शुभेच्छा देतो आणि भावी त्यांचं उत्तरोत्तर प्रगती हो. भाऊंनी जे यशोदेवचं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर होत आहेत आणि भवनवर जो असलेला संगमनेरकरांचा सर्व विश्वास आणि पतसंस्था चालवणं अतिशय अवघड काम असूनसुद्धा भाऊंची ही हातोटी आणि संस्था चालवण्याचा जो अभ्यास आहे त्यामुळं यशोदेवचं हे वटवृक्ष झाल्याचं आपल्या सर्वांना अनुभव येत आहे. मी भाऊंना शुभेच्छा देतो, संस्थेला शुभेच्छा देतो. कशी पुढे जाईल, आपल्याकडे एक चांगल्या दृष्टीने सगळं जग कसं बघेल असा सतत तुमचा सर्वांचा प्रयत्न असतो. या नवीन जागेत आपलं पदार्पण होत आहे, या नवीन जागेत आपली निश्चितच भरभराट होणार आहे. कारण संचालक ज्या पद्धतीचे तुम्ही निवडले ते निश्चित भरभराट करणार आहेत आणि मी आपल्या पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ज्येष्ठ संचालक पतसंस्थे आपल्या फेडरेशनचे त्यांना तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व संचालकांना या नवीन जागेमध्ये या संस्थेचं नाव संगमनेरातली एक नंबरची पतसंस्था अशा शुभेच्छा व्यक्त करून मी नागरी पतसंस्थेचं आज इमारतीचं एक स्थलांतराचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. अतिशय सुंदर अशा जागे आणि सुंदर अशा इमारतीमध्ये या बँकेचं पतसंस्थेचं स्थलांतर त्या ठिकाणी झालेलं आहे. गेल्या 17-18 वर्षापासून ही बँक या क्षेत्रामध्ये पतसंस्था या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. प्रदीपभाई शाह हे संस्थापक अध्यक्ष आहेत, काका जोशी आता उपाध्यक्ष आहेत आणि अशी मंडळी ही गेल्या अनेक वर्षापासून ही बँक चालवत आहेत. 60 कोटीच्या आसपास या बँकेचे या ठेवी आहेत आणि अतिशय सुंदर असं कामकाज या बँकेचं सर्व ठिकाणी चाललेलं आहे. आपण बघतोय की संगमनेर तालुक्यामध्ये सहकार क्षेत्र एक अग्रगण्य म्हणून आपण ओळखलं जातं. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी डेअरीला जोडून पतसंस्थांचं जाळं त्या ठिकाणी उभं आहे आणि या माध्यमातून कोट्यवधीची उलाढाल त्या ठिकाणी होत असते. डेअरीचं पेमेंट असेल किंवा आणखी कुठलं पेमेंट असेल या पतसंस्थेमार्फत त्या उत्पादकांना त्या ठिकाणी दिलं जातं. तर सध्या आपण बघतोय की एक वेगळ्या पद्धतीचं धोरण या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवलं जात आहे आणि राष्ट्रीयकरण करण्याचा सर्व बँकांचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि त्यातून ही पतसंस्था चळवळ ही मोडीत निघते का काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळून ही चळवळ अशीच चालू राहिली पाहिजे, पुढं टिकली पाहिजे या दृष्टीने सर्वांना प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या पद्धतीने आजची बँक पतसंस्था जी आहे अतिशय सुंदर तिचं कामकाज चाललेलं आहे. मी या सर्व संचालक असतील, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या संगमनेर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारं यशोदेव या पतसंस्थेचं नूतनीकरण होऊन नवीन जागेमध्ये आज या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे.
यासाठी आपल्या या पतसंस्थेचे चेअरमन माननीय श्री प्रदीपभाई शहा, त्याचप्रमाणे सर्व व्हाईस चेअरमन, त्याचप्रमाणे सर्व डायरेक्टर आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि मालपाणी उद्योग समूहाचे प्रमुख माननीय श्री राजेशजी मालपाणी, त्याचप्रमाणे अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन माननीय श्री अमित पंडित आणि उपस्थित सर्व या ठिकाणी आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करते. आणि आज यशोदेव या पतसंस्थेचं नूतनीकरण बघताना आपण संगमनेरमध्ये आहोत असं वाटत नाही. आणि एक आपल्या संगमनेर तालुक्याची आर्थिक आणि संपन्नता ही चांगली असल्यामुळं इथलं सगळं काही शिक्षण, त्याचप्रमाणे सहकारी इतर उद्योग व्यवसाय हे चांगल्या प्रकारचे असते. शेतकऱ्यांची परिस्थिती, टोमॅटो, त्याचप्रमाणे डाळिंब, दूध, साखर आणि आपला मालपाणी उद्योग समूह यांच्यामुळे एक चांगली परिस्थिती सर्व तालुक्यामध्ये आहे. आणि त्यामुळं सर्व पतसंस्थेच्या ठेवी या महाराष्ट्रामध्ये अधिक असणाऱ्या आपल्या ह्या पतसंस्था आहेत. आणि म्हणून मी आज संगमनेर नगर परिषदेच्या वतीने आमचे सर्व नगरसेवक बंधू आणि भगिनी आणि संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या सर्वांच्या वतीने यशोदेव पतसंस्थेत मी मनपूर्वक शुभेच्छा देते. श्री यशोदेव नागरी सरकारी पतसंस्थेच्या ह्या नवीन इमारतीचं नूतनीकरणाच्या कार्यक्रमाला आज कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे परदेश दौऱ्यावर असल्यामध्ये येऊ नाही शकले, त्याच्या वतीनं मी ह्या संस्थेला शुभेच्छा देतो आणि ह्या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत जाव अशी सदिच्छा व्यक्त करतो. अत्यंत अल्पावधीत आपल्या नावाप्रमाणे यश मिळवणारी यशोदेव पतसंस्था आणि तिचं हे भव्य दालन या ठिकाणी आज मिडास टच सारखं एका जागेचं इतकं चांगलं रूपांतरण होऊ शकतं हे या वास्तूकडे पाहिल्यावर समजतं. प्रदीपभाई शहा आणि त्यांची सगळीच संचालकांची टीम यांची कायम मेहनत आणि सात्विकता यामुळे या पतसंस्थेचं एक वेगळा नावलौकिक आहे, वेगळा विश्वास आहे. याची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो याच शुभेच्छाचाही मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय प्रदीप शेठ शहा यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था अत्यंत चांगल्या तऱ्हेने चाललेली आहे. मी या संस्थेला शुभेच्छा देतो. यशोदेव पतसंस्थेचे संस्थापक प्रदीपभाई शहा यांनी उपस्थित सर्व मान्यवर, संचालक, सभासद आणि कर्मचारी वर्गाचं अभिनंदन केलं. 18 वर्षापूर्वी आमच्या ह्या यशोदेव पतसंस्थेची स्थापना झाली. 18 वर्षाच्या काळात संगमनेरातल्या पतसंस्था चळवळीमध्ये आम्ही आमचं आगळंवेगळं स्थान निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो. त्याच्यामागे निश्चितपणे संगमनेरकरांचा सहभाग, सभासदांचा सहभाग, सर्व ठेवीदार, कर्जदार, हितचिंतकांचा सहभाग आणि त्याचप्रमाणे आमचे सर्व संचालक आणि कर्मचारी वर्ग यांची प्रचंड मेहनत ह्याच्यासाठी निश्चितपणे कारणीभूत आहे. संस्था गतिमान वेगाने सगळी प्रगती करीत असताना संस्थेच्या सर्व सभासदांना, त्याचप्रमाणे सर्व ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतकांना किंवा येणाऱ्या ग्राहकांना आपल्याला चांगल्या सुविधा देता याव्यात ह्यासाठी आणि त्यांना आपल्या सुविधेतून आपल्याकडे निश्चितपणे आकर्षित करण्यासाठी एका चांगल्या आपल्या दालनाची इथे गरज होती. आणि गेल्या काही वर्षापासून आम्ही त्या प्रयत्नातही होतो. सुदैवानं ही जागा आज आम्हाला उपलब्ध झाल्यामुळे आम्ही इथे ह्या जागेमध्ये नूतनीकरण करू शकलो आणि ह्यामधून आम्हाला जास्तीत जास्त सेवा ग्राहकांना देता येतील ह्यासाठी आमचा जो विश्वास आणि प्रयत्न जो आहे तो निश्चितपणे ह्या पुढच्या काळात सार्थ होणार आहे ह्याचा आम्हाला विश्वास आहे. इथे आम्ही लॉकरची व्यवस्था ठेवलेली आहे. लॉकरचाही ह्या परिसरातील लोकांना लाभ मिळावा ही देखील ह्याच्यामागे आमची मोठी इच्छा आहे. ह्या बाजारपेठ परिसरामध्ये स्थापनेपासून आम्ही असल्यामुळे बाजारपेठ आणि त्याचप्रमाणे आमची मौनी कॉम्प्लेक्समध्ये नवीन नगरमध्ये ही शाखा आहे, परंतु बाजारपेठेतल्या लोकांना आम्हाला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील यासाठीचा आमचा आज प्रयत्न संपूर्ण सफळ होतो आहे. ह्या निमित्तानं आम्ही आयोजित कार्यक्रम केला होता. ह्या कार्यक्रमामध्ये ह्या सदिच्छा भेटीसाठी संगमनेरातील ह्या संपूर्ण क्षेत्रातील विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या, त्याबद्दल मी त्यांचे निश्चितपणे आभार मानतो. त्यांचं स्वागतही आम्ही केलं या सर्वांचे. त्याचप्रमाणे इथे ज्या ज्या लोकांनी आमच्यावर प्रेम व्यक्त केलं, ज्या ज्या लोकांनी आमच्या संस्थेवरचा विश्वास द्विगुणित केला, त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे त्यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास हा आम्ही निश्चितपणे सार्थ करू आणि ह्या प्रगतीच्या काळामध्ये विविध नवीन ज्या काही तांत्रिक गोष्टींमधून आम्हाला जास्तीत जास्त सेवा देता येण्यासाठी काही प्रयत्न करावा लागतील, त्याच्यासाठी देखील प्रयत्नशील राहू.
मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या सर्व संचालकांनी, सर्व कर्मचारी वर्गांनी, चेअरमन, व्हाईस चेअरमन वगैरे सगळं सर्वांनी ज्या करून सगळ्या 5-6 महिन्यामध्ये या नूतनीकरणासाठी जी काही मेहनत प्रयत्न केले त्यासाठी त्यांनाही धन्यवाद देतो. मध्यंतरीच्या काळामध्ये काही ग्राहकांची आमच्याकडनं थोडी त्यांना सेवा देण्यामध्ये काही कुसूर झाली असेल, कारण आमच्या नूतनीकरणामुळे काही गैरसोय त्यांना सहन कराव्या लागल्या, त्यांना देखील त्यांच्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त करतो. परंतु त्यांनी आता नव्याने ह्या आमच्या दालनाला संधीची भेट द्यावी, त्याचप्रमाणे आमच्याकडे हे जे काही सोयी आणि सुविधा झालेली आहे त्याचा लाभ घ्यावा अशी या निमित्ताने आम्ही विनंती करतो. यावेळी संस्थेच्या चेअरमन डॉक्टर अजित वखारिया, व्हाईस चेअरमन सुरेश काका जोशी, अश्विन कुमार शाह, हर्षल गुंदेचा, प्रीती शाह आणि सर्वच संचालकांच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे मॅनेजर रमेश सातपुते, व्यवस्थापक शिवाजी सातपुते आणि कर्मचारी वर्गाच्या वतीनं सर्वांचं स्वागत करण्यात आलं. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.